चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वांना कळकळीची विनंती आहे की गाणगापूरमध्ये जेव्हा आपण पारण करतो, पारण करताना जिथं बसायची जागा आहे ती विनामूल्य आहे, तिथं 1 रुपया पण द्यायची गरज लागत नाही, 1 रुपया पण द्यायची गरज नाहीये, विनामूल्य आहे. पण काही काही जण 100 रुपये 500 रुपये पावती घेऊन घेत असतात. सर्वांना कळकळीची विनंती आहे, जे कोणी घेत असेल त्यांचं नाव घ्या, मोबाईल नंबर घ्या, तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्यांचं नाव घ्या, मोबाईल नंबर घ्या, त्यांचं आय कार्ड चेक करा आणि जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांची कंप्लेंट करू शकता. खूप जणांनी तर बघितलं नाही, खूप जण काय करताय, पावतीच्या नावाखाली 100 रुपये घेताय, बसायचे, बसणं फ्री आहे. आणि ते करून काय होतं, तुमची तुम्ही गुरुक्षेत्र वाचण्यासाठी ते लांबून येत असता, गुरुक्षेत्र वाचन करताना ते लोक तुम्हाला डिस्टर्ब करत असत. माझ्यासमोर पण खूप ठिकाणी आता मागच्या माणूस, आपण इथं बघतो मागच्या माणूस आहे, पैसे गोळा करतोय, रजिस्टर आहे हाता मध्ये, त्याचं नाव ते कुलकर्णी म्हणून काहीतरी सांगतोय. आणि त्याप्रमाणे जी सेवा आहे त्याप्रमाणे सेवा चालू आहे. आणि पैसे जर कोणी मागितले तर रितसर त्यांची तुम्ही कंप्लेंट करू शकता, घाबरायचं नाही. आणि पैसे द्यायला नाही म्हणा, तुम्ही वाटत हुंडी मध्ये पैसे टाका चालतो, कारण की त्यांची पावती पण डुप्लिकेट आहे, नाव पण डुप्लिकेट आहे. बसणं विनामूल्य आहे, फ्री आहे. तुम्ही गाणगापूर मध्ये संगमा तुम्ही कधी आलात, विनामूल्य आहे, 1 रुपया पण लागत नाही. सेवानी कोणालाही पैसे देऊ नका, त्या माणसाचं आयडेंटिटी कार्ड चेक करा, कोणीही तुम्हाला पावती करून देऊ शकतो. सगळ्यांनी काळजी घ्यावी. श्री स्वामी.